नमस्कार आईच्या ग्राउंड झिरोक तुमकां सगळ्यांक येवकार. आयचो जो पयलो विशय आमी घेतात तो इंट्रेस्टींग आसा. कालच्यान एक वाद सुरू जाल्ले भशेन दिसता की इंडियन मॅडिकल असोसिएशन गोंय फाटो आनी हे खंय तरी वॅक्सिनेशनांतल्या ड्रायव्हांतल्यान भायर सरपाक सोदतात काय कितें असो एक प्रश्न उबो जाला. कितें हो वाद आनी कित्याक ही कॉन्ट्रवर्सी? आमकां जॉयन जातात IMA गोवा फाट्याचे अध्यक्ष डॉक्टर विनायक बुवाजी. दोतोर, वेलकम टू द शो. सगळ्यात पहिली गजाल म्हणजे ही वाद कॉन्ट्रवर्सी हे नेमकी कितें? पहिली गोष्ट म्हणजे हो वाद असो नेच खाय तरी मिसकम्युनिकेशन झाला आणि त्याचा विस्फोट झाला. जो तुमचे कडेन जो कमेंट पावला की इंडियन मेडिकल असोसिएशन जे असा गोयचे की ते सरकाराक सांगता की आम्ही बाहेर सरतले. सो पहिली मुद्दो असा की ते तुमकां कोणे पावयले? कारण जेव्हा हा हांगा ऑफिशिएट करता ऑफिस आमचे मोस्ट ऑफ द थिंग्स दे शूड गो थ्रू अवर ऑफिस. म्हजे मार्फतचे म्हणणं समजा हांव जर भायर सरला कोणीतरी असूक जाय ऑफिसा. सो जेव्हा आमच्याकडे प्रश्न येतले त्यांना ते आम्ही उत्तर देतले. सो खंय तरी एक असो स्टेटमेंट मिडिया भीतर गेला की आमची नावा लोड जाऊ ना, आम्ही त्यातूतल्या भायर सरू जाय किंवा आम्ही सरकाराक सांगतात की आम्ही आता भायर सरतले आणि आम्ही तुमकां त्या कधी उचना असे कांयच जाऊ ना. खंय तरी चुकीची एक स्टेटमेंट मिडिया पास झाला. आता हांव आणि माझे थोडे वांगडी इंडियन मेडिकल असोसिएशनातले आम्ही सदांच मिटींग अटेंड करीत आशिले आणि ज्यांना आमकां दिसले की ज्यांना आम्ही हेल्थकेअर वर्कर म्हणतात म्हणजे जे डॉक्टर त्यांच्यावर असलेले वांगडी त्यांचे स्टाफ किंवा त्यांचे हॉस्पिटलाचे जे लोक जे असतात ज्यांना त्यांनी नावं अपलोड केली काही नावं नजर चुकीन किंवा टेक्निकल एरर जाऊन ती पोर्टलाचे लोडच जाऊना. सो ज्यांना ऍक्च्युली वॅक्सिनेशन इन रियालिटी स्टार्ट झाले आणि त्यांना आमकां कळले बाबा म्हणजे नावच ना पण आम्ही नाव दिले त्यांनाच्यान मातशें कन्फ्युजन स्टार्ट झालं. आता हे कन्फ्युजन डिस्टर्बाक जेव्हा आम्ही हेल्थ सेक्रेटरी कलेक्टर दोन्ही साऊथ गोवा नॉर्थ गोवा डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विस त्यांचे ऑफिशियल यांच्यावर मिटींग घेतले ते आमकां असे जाणवले की जर टेक्निकली जर आमचे जे फिडींग जे असतात सिस्टमा भितर ते जर सारखे जाऊना, फॉर एक्झाम्पल मोबाईल नंबरचं एक सुद्धा डिजिट जर चुकलं किंवा स्पेलिंग जर मिस्टेक झाली, आधार कार्डचं किंवा आयडेंटिटी जर चुकले कदाचित ते पोर्टल ऍक्सेप्ट करना. सो हे पहिले कारण असा. सो जेव्हा आम्ही वता म्हाकाच दिसता की बाबा आम्ही नाव दिलं आणि माझे नाव येऊपाकच जाय विच हॅज नॉट हॅपन्ड. आणि थंच्यान मातशे कन्फ्युजन स्टार्ट झाले. सो आम्ही ऑथॉरिटी किती सांगितले आमकां परत सांगात आम्ही परत अपलोड करतात आणि आम्ही ते सिस्टमॅटिकली अपलोड करतात. सो आम्ही किती केले मागीर आमचे इंडियन मेडिकल असोसिएशन 7 ब्रँची असतात तातू साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा आम्ही टोटली सेपरेट केले. आमचे जे मुखेल जे असतात प्रत्येक ब्रँचीचे त्यांना मेसेज पावली प्रत्येकाल्यान डेटा घेतला. आता हो डेटा घेतना किती झाले बेसिकली जे मिसिंग असले त्यांची नावं ऍड केली, जे थोडे डिलीट झाले ऑटोमॅटिकली त्यांची नावं ऍड केली आणि थोडे जे नवीन ते तयार झाले आम्ही वाचन आता बाबा घेतले त्यांची नावं तयार केली. सो डेटा खूप झाला आणि ज्यांना हो डेटा ज्यांना आम्ही फॉरवर्ड केला कलेक्टर ऑफिसात मध्येच शनिवार आयतार आयली ऑफिस बंद झाली. सो आम्ही तो एक्झॅक्टली सकाळी सोमाराक डेटा लोड केला. सो ज्यांना कम्युनिकेशन झाले वर्बल कम्युनिकेशन आमकां कळले की पोर्टल फ्रीज झाली असा. सो फ्रीज झाली जर असा ज्यांना काल एक मिटींग आशिल्ली त्यांना हेजेर काय बसाबस जाऊ ना. पण त्यांचे ऍक्च्युली एक गोष्ट सांगता की सगळे जे सरकारी जे ऑथॉरिटी जे असतात दे आर व्हेरी पॉझिटिव्ह टुवर्ड्स अवर डिमांड. कोणे अजून पर्यंत तरी अडचण करू ना आणि आम्ही सुद्धा त्यांना असे काय सांगू ना की बाबा आम्ही बाहेर सरतात किंवा आम्ही आमकां सपोर्ट ना. प्रत्येक जे पावल जे त्यांनी उभारिल्ले असा त्या पावलाचेरच आम्ही पावल करून उलट त्यांना मदत करून आणि कितें आमची त्यांना मदत जातली हे पळोवनच त्या मुखार सरले. सो जेव्हा आमकां कळले की पोर्टल फ्रीज झाला आणि तेही बीन सेंटरातल्यान ऑर्डर आयल्या ती आमच्या सरकारात करून द ऑर्डर हॅज बीन इश्यूड फ्रॉम द सेंटर. सो वी दीज पीपल हॅव टू फॉलो. सो ज्यांना तो पर्यंत ती ऑर्डर ज्यांना आता ती आमकां रिवोक करपाक जर जाय किंवा आमकां परत नाव आमची ऍड करपाक जाय हेल्थ डिपार्टमेंटा कडेन किंवा DHS डिपार्टमेंटा कडेन कितें तरी कम्युनिकेशन जावपाक जाय आमी ताजी वाट पळयतात. द मोमेंट इट ओपन्स अप आमचे जे आता ऑलरेडी मिसिंग जी नावं आसात ती ऑलरेडी लोड जाल्ली लोड जातली त्याच्या मुखार. सो अशें न्ही की ते वॅक्सिन बाबा ते म्हजेच किंवा तुजेच वॅक्सिन म्हणटा. एक प्रश्न येता की पोर्टल फ्रीज कित्याक झाला? पोर्टल फ्रीज जावपाची कारणां बेसिकली
कदाचित असे असतले, आमका एक टेक्निकली एक लास्ट डेट दिल्ली, बरोबर. लास्ट डेट जाऊन सुद्धा जेव्हा आम्ही रिक्वेस्ट केलो, आमची ती व्हॅलिडिटी वाढवली. पण ह्याच्या नंतर किती झाले, आय टी सेक्टरातल्या जोपर्यंत आता दुसरे पोर्टल फ्री झाला, एक कारण असू शकता जे मात्र दिसता की 12 फेब्रुवारी जे असा ती लास्ट डेट फॉर द फर्स्ट वॅक्सिन. त्याच्या नंतर सेकंड बुस्टर डोस जो असता तो एक रोखरोच त्याच्या नंतर स्टार्ट जातलो. सो कदाचित पोर्टल फ्री झाला त्या कारण हे असू शकतले की बाबा आम्ही कदाचित हा असं म्हणता की थोडी आमची कडल्यान दिरंगाई झाली असू शकता, किंवा कदाचित एक थोडी त्यांचे प्रोटोकॉल असू शकता की बाबा ऑलरेडी आता हे फ्रीज करूया, कारण परत आणि मुखार एडिशन जाऊन जाऊन ते कन्फ्युजन जावपा नका. कारण जितले ते ओपन दौरतले तितले कदाचित लोक वाढतही वाटले. कारण आता पॉझिटिव्हनेस टुवर्ड वॅक्सिनेशन इज गॉन अप. जे पहिले मात्र फाटीफुडी करताले ते आता आपणच मुखार सरपा लागल्यात की बाबा आता डॉक्टरांनी घेतल्या, आयएमएच्या डॉक्टरांनी घेतल्या, कॉर्पोरेट हॉस्पिटल डॉक्टरांनी घेतल्या, प्रायव्हेट हॉस्पिटल डॉक्टरांनी घेतल्या, जनरल डॉक्टरांच्या घेतल्या. सो त्याचे साईड इफेक्ट असतात पण सामके मिनिमल असतात, पण खूप जागृताय जावपा लागल्या आणि लोक आता मुखार सरपा लागल्या. सो कदाचित तो हॅवी लोड जावपा नाका, कदाचित ताजे खातीर असू शकता, पण टेक्निकली कित्याक ते फ्रीज झाला ते सांगपाक व्हेरी डिफिकल्ट या टायमाचे. सो आता मुखार तुम्ही कसे पळतात की हे फ्रीज झाला जर एक टेक्निकल इश्यूक लागून झाला की अमकीच एक डेट आशिल्ली ती डेट लॅप्स झाल्यान जर फ्रीज झाला, तुम्ही आता जी नाव ऍड करपाक जाय म्हणतात ती ताजी मुखारली प्रक्रिया कशी जातली आणि सरकार किती म्हणता हजे? आता एक ऑफिशियल ईमेल आमच्या ऑफिसातल्या आम्ही केला डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसेस की ऑलरेडी आता जे नवीन लॉट सुरू जातले, पण नवीन रजिस्ट्रेशन सुरू जातले कदाचित दे आर फॉर द अदर पीपल लाईक फ्रंटलाईन वर्कर्स. तातूंत भितर तुम्ही आयले, पोलीस पर्सनल आयले, म्युन्सिपालिटी वर्कर आयले, जे कोण डायरेक्ट इवन पॉलिटिशियन्स आयले, जे कोण डायरेक्ट पब्लिका मुखार मिक्सअप जातात त्यांना. सो एक रिक्वेस्ट अशी आशिल्ली ज्यांना ही पोर्टल त्यांचे किती तयार करतले, ज्यांना त्याच्या बरोबर आमचे जे नाव मिसिंग असतात ती ऍड करत. एक पर्याय आम्ही त्यांना सुचयला आशिल्लो. दुसरे एक त्यांना पर्याय दिलो की ऑलरेडी आता 12 तारीख पर्यंत जर वॅक्सिनेशन असा, फाल्यां त्यांची मिटींग आशिल्ली, मिटींग असा, सो त्याच्या बरोबर तुम्ही कितीतरी कम्युनिकेशन करा ऍट द सेंटर, ओपन अप द पोर्टल, ऑलरेडी डेटा ऑलरेडी रेडी असा, फक्त तो कॉपी पेस्ट करपाचो इतलाच उरला फ्रॉम द कलेक्टर्स ऑफिस. ते जर झाले उरलेचे लोक जे असतात 12 तारखेपर्यंत मॅक्झिमम कव्हरेज करू मेळटा. या आय थिंक एक गजल ती आहे. दुसरी दोतर एक जी कॉन्ट्रोवर्सी फाटल्या 4-5 दिसां भीतर झाली की जे फ्रंटलाईन वर्कर्स ना त्यांची काय हॉस्पिटल्स किंवा क्लिनिक्स नावं ऍड करतात म्हणून धरून सोयऱ्या दायऱ्यांची, आय एम ए ह्या इश्यू कडेन कशी पळयता? कारण ताजेर बोवाळय झालो, हेल्थ मिनिस्ट्री रिएक्ट झाली, मेडिकल असोसिएशनाच्या हातूंतल्यान तुम्ही ह्या कॉन्ट्रोवर्सी कडेन कशें पळयता? हेजेर एक्चुअली कॉन्ट्रोवर्सी करपाची गरजच ना. हांव एक एग्जाम्पल देता, म्हजे स्वतःचे हॉस्पिटल असा, म्हजी बायल नॉन डॉक्टर असा. आता नॉर्मली जनरल नर्सिंग जे होम जे असा ताजे वयर एक तर डॉक्टराची फॅमिली रावता आणि सकल डॉक्टर रावता. आता दो माय वाईफ इज नॉट अ डॉक्टर, शी इज ऑलवेज इन्वॉल्व इन द हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन, सो ऑटोमॅटिकली शी बिकम्स अ पार्ट ऑफ द हॉस्पिटल स्टाफ, शी मे नॉट बी अ डॉक्टर. आता जाता कितें, जेन्ना हांव प्रॅक्टीस करतलो, पेशंटाक पळयतलो आनी जेन्ना घर वतलो, आय आय एम नॉट सपोज टू बी स्टेईंग आउट ऑफ माय फॅमिली. म्हजे जाणटे आवय बापूय आसतले, भाव भयणी आसतली जे नॉट डॉक्टर आसात. सो कदाचित जेन्ना एज अ हॉस्पिटल ओनर म्हाका तांची सेफ्टी पळोवची पडटा आनी हांवें जर तांचे नांव जर पोर्टला भितर जर घातलें, म्हाका दिसना तातूंत भितर कितें चुकीचें आसा. लोकांनी अर्थ कसो घेतिल्लो आसा की डॉक्टर म्हणजे फक्त डॉक्टर, नर्सी म्हणजे नर्सी डॉक्टर, फक्त नर्सी, ताजो असो ना. ताजोच असो आसा की आता घरा कडेन जर हांव जर गेलो आनी म्हाजे बायलेन जर घेतलें तें चुकीचें. शी इज अ ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ द हॉस्पिटल. आता हातूंत भितर एक गोश्ट हांव सांगपाक सोदतां, हो जो आता एक्सरसायज जो जाला वॅक्सिनेशन, इट इज अ नॅशनल लेवल प्रोग्राम. आता तातूंत भितर प्रचंड प्रमाणांत सगळ्यांची एनर्जी खर्च जाल्या आनी जितलो मोठो प्रोग्राम असतलो तातूंत भितर बारीक बारीक कितें प्रॉब्लेम सुरू जातले जे अनअपेक्षित आशिल्ले आमकां. आता एक वर्स हे कर सुरू जातकीर आमकां कळ्ळें की हो इशू असो जावपाक शकता. सो ताजेर सुद्दां आमी एक सजेशन कितें दिल्लें आशिल्लें डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसाक, बाबा तुमकां जें दिसता की निनावी वॅक्सिनेशन जाता जाल्यार तुमी कितें करात, जर कोणी जर आयलो तुमचे एक ऑफिसर किंवा तुमचे ऑथॉरिटी एक पर्सन जो आसा तो थंय दवरात ते वॅक्सिनेशन बूथ, आनी ताका जर दुबाव जर आयलो की त्याने सांगपाचे बाबा खरो तू हेल्थ वर्कर आसा, आनी जर आसा जाल्यार तुवें किती वॅलिडिटी आसा. सो त्या टायमाचेर
जो मनीस वॅक्सिनेशन घेवपाक वता तेणे बाबा गव्हर्नमेंट आमच्या हॉस्पिटलाचे सर्टिफिकेट दाखोवपाचे आम द व्हॅलिड एम्प्लॉई ऑफ दीस हॉस्पिटल. मेळटा तेच क्लोज जाता. आणि सेकंड इश्यू किती असा, अनलेस अँड अंटील यू आर रजिस्टर्ड ऑन द कोविन पोर्टल यू आर नेवर गोइंग टू गेट द वॅक्सिन. कारण इट हॅज टू बी रजिस्टर्ड समवेअर. हांव उठलो आणि गेलो म्हाका वॅक्सिन दिव म्हटलं ते शक्य जावचे ना. नाव रजिस्टर्ड पोर्टलाचेर असूकच जाय. आणि एक हांवें एक सजेशन कितें दिल्ले, सपोजींग एक वॅक्सिनेशन बुथाचेर एक 100 वॅक्सिनाचे एक सोय आसा. एक जर सरकारान तयडेन पळयलें की बाबा एक एक्स्ट्रा वॅक्सिनाचे डोस आसात आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन करपाक जर कोणी आयले जाल्यार ते अलाव करचे. ताजे कारण कितें आसा, आतां जे थोडे आमचे एल्डर जनरेशन जे आसात, फॉर एक्झाम्पल व्हेरी सिनियर डॉक्टर्स कदाचित किंवा व्हेरी सिनियर नॉट ओनली डॉक्टर्स हेल्थ केअर वर्कर्स दे मे नॉट बी टॅक्स सेव्ही. त्यांचे कडेन झूम ऍप्लिकेशन असे ना किंवा एक स्मार्टफोन असे ना, दे आर वर्किंग. सपोजींग आता आम्ही जी मेसेज पावयली आशिल्ली की बाबा वॅक्सिनेशन येया तुमचे नाव रजिस्टर करात, आणि त्यांचे कडेन जर ते पावना जाल्यार त्यांनी कितें करपाचे, ऑन द स्पॉट येवपाचे, बाबा आय एम अ व्हॅलिड पर्सन फॉर वॅक्सिनेशन, शो द आयडेंटिटी आणि टेक द डोस. बिकॉज सी वन थिंग इज शुअर, वॅक्सिन इज फॉर एव्हरीबडी. वॅक्सिन कॅन नेवर बी मिसयूज, वॅक्सिन कॅन नेवर बी सोल्ड. त्याचे मुखार कितें जाता ते म्हाका खबर ना. आणि इट इज फॉर द बेनिफिशियल फॉर द फूल कम्युनिटी. फाल्यां सरकार असे किंवा सरकार किंवा आम्ही असे केन्नाच पळोवचे ना की बाबा आमकां कितें करपाक जाय. फायनली हेतू कितें, वॅक्सिनेशनाचो कोविडाचो टोटली नायनाट करपाचो, त्याका दिले ना त्याका दिनासतना रावले, हेजो फायदो हेतूच नष्ट झालो. आमकां जर ते कोविड जर पूर्णपणे वचू जर जाय आणि 100% ताजो वॅक्सिनाचो यूज जावपाकच जाय. फाल्यां सरकारी जर ते आमकां जर रिजेक्ट करतले किंवा आम्ही ते करतले कशें शक्य, इट इज नॉट पॉसिबल. ताजे अशें कोण कमेंटच करू शकता ना. वॅक्सिन म्हणजे सगळ्यांकच असू जाय, तुही घेतलो हांवें घेतलो त्यांना ते कोविड व्हायरस म्हणतात ते वतले इन्फेक्शन. तुम्ही म्हणतात की जसे दीस वतात तसो हो प्रोसेस हळूहळू करून रिलॅक्स जावचो पडटलो. 100%, कारण आमचे पॉप्युलेशन ज्यांना 1.33% पावला आणि तातूंतले कितले लोक घेतले, कितले लोक वॅक्सिन घेतले ताजो आकडोच आम्ही मानू शकणार. तर हळू करून हो व्याप जर ऍक्च्युली ताजे कडेन गांभीर्यान जर पळयले आमकां इन्वॉल्व खंय तरी तांकां करचेच पडटले. कारण हो सगळो जो व्याप हँडल करपाक गव्हर्नमेंट मे बी लिटल ऑन अ बॅक फूट, शक्य जावचे ना ते. समजा आमकां जर इन्वॉल्व केलो, आमची सदांच तयारी आसतली आयएमएच्या नात्यान की बाबा सरकाराक सदांच असले प्रोग्रामाक हातभार लावपाचो, कारण हो बऱ्यातलो बरो प्रोग्राम जावन आसा. एक गजाल दोतोर बिफोर आय लेट यू गो विचारपाय की तो म्हळ्यार तुमी जसो म्हळ्यार की वॅक्सिना विशींचो कॉन्फिडन्स जो सुरवातीक आमकां ज्यो बातमी येताल्यो थोड्याक कॉन्फिडन्स आशिल्लो थोड्याक कॉन्फिडन्स नाशिल्लो, आज जेन्ना तुम्ही एटलीस्ट मेडिकल फ्रटर्निटी कडेन पळयतात हो कॉन्फिडन्स लेवल कितलो वाडला. हांव जर सांगता आम्ही ऑलरेडी काही स्टेटमेंट पॉझिटिव्हली लोकां पर्यंत विचारपाचो प्रयत्न केलो आणि पावयलोय बीन. पण म्हजे मार्फत किंवा आयएमएच मार्फत हांव सांगता दीस वॅक्सिन इज ऑलमोस्ट जवळ जवळ सेफ असा. आता वॅक्सिन जेन्ना आम्ही घेतले नॉर्मली आम्ही एक इंजेक्शन तोपून घेतात. तोपून घेतकीर त्या भागाचेर थोडी सूज येवप, थोडी दुखप, थोडी जळजळ जावप किंवा ताजे इफेक्ट येतकीर त्यांना इम्युनिटी वाढतली. ताजे नंतर थोडे आंगा भितर एक चिल्स किंवा एक थोडं फेवरी सेन्शन जावप हे साहजीक असा. पण नॉर्मली इवन हे जर झाले सुद्धा सिंपल आम्ही जे मेडिसिन देतात, फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल डोस, 1 किंवा 2 डोसांनी 100% ते बरे जातात. चुकून अख्ख्या फुल रिसर्चा भितर चुकून थोड्यांकचे एक रिएक्शन जाल्ले आसा ज्यांचे खातीर थोड्यांक एक दिसा ऑब्जर्वेशना खातीर दवरले आसात. पण अजून पर्यंत असे सामके स्ट्रॉंग सायड इफेक्ट असे कांयच दिसून येऊ ना. सो आय ऑलवेज आय एम 100% पॉझिटिव्ह की लोकांनी आमचे कडेन पळोवन तरी बाबा ती वॅक्सिन घेवची. कारण आम्ही ऑलरेडी घेतलेले आसात सावडेच्या शहरांत आमच्या आयएमए टाउनाचेर. आय वॉज द फर्स्ट पर्सन टू टेक द वॅक्सिन अलॉंग विथ माय सेक्रेटरी डॉक्टर प्रज्ञा म्हणून आसा. सो आम्ही पहिले घेतले आणि अजून पर्यंत हा थोडे आता कसं उलयता धरधाकडे उलयता कायच जाऊना. सो पीपल हॅव टू लुक एट इट पॉझिटिव्हली. कारण त्यांना नवीन कितें तरी बाजारात येतात ताजे दोनूय सायडच्यान बरें उलयतात वायटूय उलयतात. आणि ज्यांना लायव्ह एक्झाम्पल आम्ही स्वतः घेऊन त्यांना आम्ही सांगतात की बाबा काय जायना, प्लीज कम आउट, बिकॉज लेट्स मेक दिस वॅक्सिनेशन ड्राईव्ह सक्सेसफुल, लेट्स शो द फुल गोयच्यान जे स्टार्ट जातले ते अख्ख्या भारतात पावतले आणि अख्ख्या जगात पावतले की बाबा वी आर द लिडर्स इन दीस. दोतर थँक्स अ लॉट फॉर जॉयनिंग. कारण म्हाका दिसता कांय जळमटी येतात तेन्ना जर ती जळमट पयस केली
जाल्यार चड बरें आसता सगळ्यां खातीर. तुमी वेळ काडलो आनी ही जळमट पयस करपाचें बरेंच काम केलें, सो थँक्स अ लॉट फॉर जॉयनिंग वीथ अस. थँक यू सो मच. हांव थंयच्यान मुखार वतां. आमचे लौकीक शिलकार चीफ रिपोर्टर आमचे बरोबर आसात. हांव लौकिकाक बऱ्या वतां. लौकीक, वॉट इज द लेटेस्ट डॅट इज गोईंग ऑन? काल आमी म्हादयचेर उलयल्ले, बाकीचे इशू आशिल्ले, सद्याक 300 कोटींचोय बोवाळ भरपूर चालू आसा, कितें चल्लां? प्रमोद, हे डॉक्टरांचो इशू आहा, जे आय एम एचो इशू आहा, तेजेर आमी गव्हर्मेंट सायडीन कमेंट घेवपाक ट्राय करताले, पूण आमकां कमेंट मेळना तेजेर. दुसरे प्रमोद, आयच्यो डेलीच्यो हे सांगता, अपडेट सांगता. केस फाल्यां मायनिंगाची येवपाची आसा. मायनींग म्हणजे 88 लिजांची हे रद्द केल्ली, ती ऑर्डर पार्टी घेवन मायनींग सुरू करपा खातीर जी केस आहा ती येवपाची आसा. त्याच्या उपरांत आणि एक अपडेट की काल मायनिंग पीपल्स फ्रंटान जे पुतलीगावकर हेड करता त्यांच्यानी अपील केलं लोकांक की 8 फेब्रुवारीक जे पणजे बस स्टँड आझाद मैदान मेरेन हे करतले, मोर्चा काढतले, एक मोठे एक शक्ती प्रदर्शन ते मायनिंग सुरू करा म्हणून आझाद मैदानाचेर करतले. तितल्या भितर आणि एक ऑर्डर आयज काल अपलोड झाले मायनिंग डिपार्टमेंटाच्या वेबसायटीर, ती म्हणजे जे 3 महिन्याचो पिरियड दिल्लो, म्हणजे रॉयल्टी पेड एक्सट्रॅक्टेड ओवर आहा तो ट्रान्सपोर्ट करपाक, तो 31 जानेवारीक त्याचा टायम सोपता आणि 1 फेब्रुवारीच्यान ते आता काढप ना, ते हे ट्रान्सपोर्ट करप ना थंयच्यान लीज एरियेतल्यान. हेची ऑर्डर येल्या फाल्यां केसीतली जाली. दुसरो एक सीएमान एक नॅशनल चॅनलाचेर स्टेटमेंट केल्लो की कोविडाक आमची इकॉनॉमी जी आहा, ट्युरिझम, मायनिंग, एग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीचेर डिपेंड आहा. मायनिंग ऑर्डर सध्या बंदूच आहा, मायनिंगतल्यान जाय तसो रेव्हेन्यू एकूच ना. दुसरे कोविडाक लागून ट्युरिझम इंडस्ट्री अफेक्ट झाल्या आणि त्यांनी इतले म्हटले की ह्या बजेटातल्यान फायनान्स युनियन फायनान्स मिनिस्टर सीतारामन कडेन त्यांनी ट्युरिझमा खातीर पॅकेज मागलेली. पॅकेजे खातीर की प्रमोशन ऑफ ट्युरिझम, ट्युरिझमाचो रेव्हेन्यू एकदम कमी झाला, प्रमोशनाक जे पैसे लागता तेवू ना आणि ट्युरिझमाचे प्रमोशन करपा खातीर पॅकेज दिवची, इंटरलँड ट्युरिझम प्रमोट करपा खातीर पॅकेज दिवची अशी मागले म्हणून त्यांनी एक नॅशनल टीव्हीचे स्टेटमेंट केला. दुसरे बाबत, आयज ट्रान्सपोर्ट हेची मिटींग झाली, ट्रान्सपोर्ट रोड सेफ्टी कौन्सिल असता त्याची एक मिटींग झाली, कौन्सिलान प्रायव्हेट स्टेक होल्डरू असता जसे रोल अँड मार्टीन हेतून मेंबर आहा, तितून डिस्कस झाले. चडशे डिस्कस जाते एक्सिडेंट प्रोन झोन जे आयडेंटिफाय झाले आहा ते आता पर्यंत कितले प्रोन झोनातल्यान, एक्सिडेंट प्रोन झोनातल्यान भायर काढल्या, रेक्टिफाय केल्या, जे रोड इंजिनियरिंग जाग्यार घातला, ह्यो गजाली कमिटी पळयता, रिव्ह्यू घेता. सो आता पर्यंत 24 कितलेशे झोन आयडेंटिफाय केले, इतल्या ते थोडे कमी झाले, पण ते एक जितले कमी जाता तितले वाढत असतं. म्हणजे जे हायवे जसे झाले त्याचे थोडे एक्सिडेंट प्रोन झोन कमी जाता, पण हायवे झाल्यान स्पीड मारपाक चड मेळटा त्यांना परत एकदा एक नवो एक्सिडेंट प्रोन झोन तयार जाता, चड चड स्पीडिंग करपाक मेळटा. अशें तो कंटिन्युअस प्रोसेस असता, सो त्याच्या खातीर ते कंटिन्युअस फॉलोअप घेता आणि त्याचेर आयज खूप डिस्कशन झाली. ते करता असताना पॉइंट डिस्कशन आयले की न्यू ट्राफिक फीस, म्हणजे स्टेक होल्डर जे रोल अँड मार्टिन्स बी आहा त्यांच्यानी सांगले न्यू जो फायन्स आहा, न्यू बील आहा ट्राफिकाचे ते इम्प्लिमेंट करपाकूच जाय, ते करून जाल्यार सिरियसनेस ट्राफिका भितर येवपाचो ना. मुद्दम आमी जेन्ना हे केले तेन्ना आमकां जेन्ना उलोवपाक मेळ्ळे तेन्ना आमी रोल अँड मार्टिन्सा विचारले की ट्राफिक सेंटिनल स्कीम बंद उडल्या सरकारान, जे लोक आपलो मोबायल घेवन कोण लॉ वायलेट करता, कोण हेल्मेट घालना त्याचे फोटो मारून पोस्ट करतालो पोर्टलाचेर आणि तितूंतल्यान मागीर तांकां फायन वयताली पोस्टातल्यान, ती बंद उडल्या त्याचो कितलो इफेक्ट जातलो काय म्हणून तेणी सांगले त्याचो काय तसो इफेक्ट जावचो ना. दुसरे जर कोणाक इच्छा आहा ट्राफिक सुदारपाची आणि ट्राफिक सुधारपा खातीर मदत करपाची जाल्यार ट्राफिक डिपार्टमेंटची जी डिपार्टमेंटाची म्हणजे एक वेगळी स्कीम आहा तेका ट्राफिक वॉर्डन स्कीम म्हणटा, जर तुवें येवन सांगपाचे डिपार्टमेंटाक की आपल्याक ट्राफिक वॉर्डन जावपाक जाय, तूं खूब पद्दीन फक्त फोटो मारून तितूंतल्यान तुजे मॉनिटरी बेनिफीट जातले, हितून तिचे बेनिफीट ना फुडें जाल्यार वर्कआउट करपाक जाता. जर कोणाक जर ट्राफिक सुदारपाची चड असलीच इच्छा आहा जाल्यार तेणी ते ट्राफिक हितूंतल्यान आपल्याक एक बॅच घेवचो, मातशी ट्रेनिंग घेवची आणि ट्राफिक पुलिसा बरोबर ट्राफिक मॅनेज करपाक, ट्राफिक सुदारपाक खंय खंय स्कुलांनी येऊन क्लासी घेवपाक, लोकांक अवेअर करपाक, ह्यो गजाली ट्राफिक सेंटिनल म्हणून करपाक जाता. ती स्कीम प्रमोट करपाक जाय असे म्हटले. दुसरे पण कालचे एक स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन म्हणून संजय जवळीकर आणि चीफ इलेक्शन चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून विश्वास सदगर यांची निवड झाल्या. दुसरी आणि एक अपडेट कार्निवलाची, कार्निवल
जो या 2 महिन्यात आता सुरुवाती वर्षाचे 2 महिन्यात आता तो डिसाईड केला, पण जो सगळ्याक जातालो म्हणजे कार्निवल पणजे म्हापसा त्यापे सगळ्याक जे चडशे तालुक्यांनी मेजर तालुक्यांनी जो कार्निवल घेतात तो हे फावट जावपाक ना. टुरिझम मिनिस्टर बाबू आजगावकरांनी मिटींग घेऊन डिसाईड केलं की दोनूच कार्निवल हे फावटी गोव्यात जातले, 13 तारखेक पणजे जातलं आणि 14 तारखेक मारगाव, दोनूच एक नॉर्थाक एक साऊथाक एक कार्निवल जातले. ओल्ड रूट्स ते फॉलो करतले आणि त्या खातीर बाकीच्या म्युन्सिपाल्टी लेवलचे कमिटीज आहात त्यो सेटअप झाले आणि ते आता फुडले काम करतले. इतली अपडेट सगळं. लोकिक एक गजाल जी आशिल्ली ती म्हापसा अर्बन बँकेची आरबीआयन काल इन्स्टॉलमेंट रिलीज केला ऑलमोस्ट 7 कोटीच्या वयर फॉर स्मॉल डेपोजिटर्स, आणि म्हाका दिसता काल राती सावन फिजिकली बँक वाइंड अप करपाच्यो हालचाली सुरू जाल्यात. एनी अपडेट रिगार्डिंग दॅट? ओके बरोबर. हय, काल तेंच्यांनी आम्ही एक मडगांवचे आमकां विज्युअल आयिल्ले की मडगांवचे ब्रांचींतले भितरचे लॉकर्स बिकर आहात ते मूव करताले, ते एक एक करून सगळ्या ब्रांचींतले जातले. चडशे तेंच्यो ब्रांची आसल्यो त्यो रेंटेड प्रिमायसिसान आसल्यो, सो त्यो तेंकां मूव बेगीन बेगीन मूव करचे पडटले ना तेंकां आनी रेंट भरचे पडटले थंय. आनी दुसरे जे म्हटले 7 कोटी रिलीज जाल्या इट इज आरबीआय म्हणजे आरबीआयची जी दुसरी बॉडी आहा जेका इन्शुरंस डिपॉझिटर्स इन्शुरंस जी मॅनेज करता तितूंतल्यान हे रिलीज जाता. 5 लाख प्रत्येक डिपॉझिटराचे 5 लाख मेरेन अमाऊंट हो इन्शुअर्ड असता त्या इन्शुरंस अंडर, पण हे 7 कोटी जे रिलीज झाले ते एकदम कमी अमाऊंटचे, म्हणजे त्यांचे 10,000 वा त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट डिपॉझिट असलं त्यांच्या खाती. असे 7,000 आणि ऑड कितले तरी डिपॉझिटर तसे आहात जे एकदम कमी तिंका खूप पैशांची गरज असपाक शकता म्हणून त्यांनी ते पहिली रिलीज केल्या कमी पैशांच्या एका हातून. 7,000 आणि ऑड कितले ते कव्हर जातले 10,000 पेक्षा कमी अमाऊंटचा. हांव आमचो पुणेचो रिपोर्टर विवेक प्रभू मारे वता, फोंड्या किती चालला ते जाणून घेऊया. विवेक, व्हॉट इज हॅपनिंग? चढ करून पहिली कालची जी मेजर मिटींग झाली आफ्टर रॉयलिटी पिरियड जो मायनिंग ट्रान्सफरिंग काबार झाल्या उपरांत त्याच्या विशयी सांगता. ह्या फावट जी मिटींग झाली तितून सगळे हजर आशिल्ले, म्हणल्यार साऊथ गोवा नॉर्थ गोवाचे ट्रक ओनर असोसिएशन तसेच डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचा इफेक्ट जाता मायनिंग सगळे. आणि 8 तारखेक जी पीसफूल त्यांच्यानी प्रोटेस्ट केला तो फक्त एक जमाव म्हणजे एक कडे येऊक लागला. आणि मेजर जो त्यांचा प्लॅनिंग असा की त्यांचा आता डिसिजन झाला की सगळे ट्रक वरण पणजे पार्क करपाचे, तसेच जे बार जी हा त्यो मांडवी धरून दवरपाच्यो. ह्या 8 तारखेच्या उपरांत 15 तारखेक अशी तेंगेले डेट टेंटेटिव्ह फिक्स जावन आपण सामको त्यांचा एक मेजर प्रॉब्लम हे चालू असा की सरकाराक खंय तरी दाखोवन दिवप. आणि तिसरी गजाल म्हणल्यार एनजीओच्या दारान हे बसतले म्हणून सांगले की एनजीओ भायर वयतना भितर सरकार कळोवंक जाय की त्यांना भुकले गेले त्यांना त्याने किती जेवण दिवचे म्हणून. कित्याक आता सरकार खंय तरी मायनिंग सुरू करपाक हालचाली करतात थंय परत एनजीओ त्यांना परत थंय ऑब्स्ट्रक्शन हाडटा. सो एकदा बंद केले सो परत परत त्यांच्यानी अशें करचें न्ही, तेका लागून त्यांच्यो ह्या आणि डायरेक्ट इनडायरेक्ट 3 लाख मायनिंग डिपेंडंट लोक आसा. सो एटलिस्ट 50,000 तरी लोक देवले जाल्यार म्हाका दिसता पणजे सगळेच ब्लॉक जातले. पण 8 तारखेक कशा पद्दतीन पीसफूल प्रोटेस्ट जाता तो पळोवचो पडटलो म्हाका दिसता. एकदा हे लाठीचार्ज हे ते सगळे जाल्लो आसा पळय, सो पुलिसांनी म्हाका दिसता अलर्ट रावन हे सगळे करचे पडटले. थँक्स थँक्स अ लॉट विवेक. हांव थंयच्यान वता आमचे लिगल आणि क्राईम रिपोर्टर मुकेश कुमारा म्हणा. एक इशू जो आसा तो महत्वाचो प्रायव्हेट फॉरेस्टांचो, आणि जो रिव्ह्यू सरकारान एनजीटी भितर फायल केल्लो तो रिव्ह्यू एनजीटीन भायर मारला अशी खबर येता. वॉट इज द मॅटर एक्झॅक्टली, वॉट आर द डिटेल्स ऑफ इट, वील नो फ्रॉम मुकेश. मुकेश, टेल अस मोर, बिकॉज प्रायव्हेट फॉरेस्ट इज अ इशू आय थिंक मोस्ट ऑफ द गोवन्स आर कन्सर्न्ड अबाउट. सो वॉट आर यू हियरिंग अबाउट दिस जजमेंट अबाउट दिस रिव्ह्यू? Pramod, first I'll tell you what is the background. Background is that this dispute has started in 1996 when the Supreme Court had ordered Goa government to ascertain that how many private forest lands are in Goa. So Sawant and Karapurkar committee had initially said that there are 67 plus square kilometer private forest in the state of Goa, but later on several committees were formed and this dispute is going on since then. Ultimately NGT had ordered that one Sharma committee had finalized about 46 square kilometer private forest land which was accepted by the NGT, but later on Goa government went before the Supreme Court challenging that NGT order also, and the private parties who have challenged raised this issue. That is one NGO Goa Foundation. According to them petitioners, there are other petitioners also, but Goa Foundation is
pursuing this matter since for last 20 years in this matter, and they are saying that there should be 67 square kilometer private forest, which was the initially ascertained by the Sawant and Karapurkar committee, but as of now it is sure that the 46 square kilometer private forest has been ascertained, which was opposed by the Goa government. Pramod, so Mukesh, the review that government went for in the NGT has been thrown out. As of today, the review has been thrown out. Yes, exactly. That means that 46 square kilometer is marked as private forest, but dispute of approximate 20 square kilometers are again pending before the court. Pramod. Thanks a lot, Mukesh, for joining us. हे आशिल्ले आईचे इशू, महत्वाचे इशू, आणि बेसिकली जसे आम्ही सांगले की जळमटा पयस करून एक क्लियर पिक्चर लोकांमऱ्या पावचे होच आमचा उद्देश असता. इतल्याचेर थांबता, माझा वेळ सारखा सोपला. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस ब्रॉडकास्ट. पवित्रावाद प्रुडंट, नमस्कार.